फार पारदर्शक सरकारचा पारदर्शक नमुना आता समोर आलेला आहे. स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक कारभार हे जे अभिवचन भाजपने दिलं होतं ते आता हळूहळू समोर येऊ लागलं. येवलेंच्या त्याचबरोबर कौशिकच्या विश्वास पाटील ज्यावेळेस एसआरएचे त्या ठिकाणी सीईओ होते या सगळ्यांची नार्को टेस्ट करायची आवश्यकता आहे. त्याचबरोबर ज्यांच्यावर आरोप येवलेने या ठिकाणी पैसे घेतल्याच्या संदर्भात केलेले आहेत त्या सर्वांची सुद्धा नार्को टेस्ट या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यांचीही सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. ज्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये येवलेंनी या ठिकाणी आरोप केले आणि त्या ठिकाणी येवलेंना पैसे देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचबरोबर ओंकार बिल्डर्सचे जेवढे काही प्रकल्प एसआरएचे आहेत, एसडी कॉर्पोरेशनचे जेवढे काही प्रकल्प एसआरएचे आहेत किंवा विश्वास पाटलांनी ज्या ज्या प्रकल्पाला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे त्या सर्व प्रकल्पांची स्थगिती देऊन चौकशी होणं आवश्यक आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.